राज चंद्रकांत पाटील हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर हर्षवर्धन पाटील देखील आज इंदापूर मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत. त्यात आधी आपण बघतोय त्यांचं औक्षण सध्या केलं जात आहे. औक्षण केल्यानंतर देवाचं दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते रवाना होणार आहेत. आज अनेक दिग्गज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज गुरुपुरुष अमृत आहे आणि लोकशाहीमध्ये जनता ही गुरु असते आणि आपण त्यांचे सेवक असतो. मला असं वाटतं आज या शुभमुहूर्तावर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या पक्षाच्या वतीने आज अर्ज दाखल करतोय आणि जनतेनं माझी उमेदवारी ठरवलेली आहे. त्यामुळे जनता जनार्दनचा आशीर्वाद हा ह्या निवडणुकीमधला विजयाचा आशीर्वाद आहे आणि तो आज आम्ही या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये दाखल करतोय आणि मला विश्वास आहे की ह्या तालुक्यामध्ये निश्चितपणानं ह्या निवडणुकीला बदल होईल. भाऊ आज कोणाकोणाची प्रमुख उपस्थिती राहणार? नाही आज आता सुप्रियाता येत आहेत. आता सगळीकडेच फॉर्म भरायची गडबड आहे त्यामुळे आज त्या येतील आणि आमच्या तालुक्यातले सगळेच कार्यकर्ते जे आहेत की ज्यांनी हा आग्रह धरला आणि ज्यांच्या खांद्यावर ह्या निवडणुकीची जबाबदारी आहे त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही फॉर्म दाखल करतोय. नंतर सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची बाहेर रॅली वगैरे काय करण्यात येणार आहे? आता रॅली आहे, त्याच्यानंतर मग वाघ पॅलेसमध्ये सभा आहे, असा तो कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की मोठ्या संख्येनं लोक येतील. भाऊ काल प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकंदरीत त्यांनी एक शपथ घेऊन सांगितलेली का मी उमेदवारी माघारी घेणार नाही, कसं पाहता एकंदरीत कारण ते राष्ट्रवादी शरदचंद्र पोरगटाचे? ठीक आहे, आता 7-8 लोकांनी उमेदवारी अर्ज मागितला होता त्यामुळे साहजिकच आहे एकाला कोणाला उमेदवारी मिळते बाकीचे नाराज होतात. आता प्रवीण माने असतील किंवा अप्पासाहेब जगदाळे असतील वगैरे ही माणसं आमचीच आहेत, पूर्वीपासून आमच्यावर काम केलेलं आहे, आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ते पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य करणार आहेत आणि हा निर्णय पवारसाहेबांच्या स्तरावर झालेला असल्यामुळं आणि जनतेनं आग्रह धरलेला झाल्यामुळं ते ऐकतील, याबद्दल मला कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि शेवटी पवारसाहेबांचं नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये राज्याची घडी बसवण्याकरता आवश्यक आहे. अप्पासाहेब जगदाळे बरेचसे आज उपस्थित राहणार.